नमस्कार छोटे बाल दोस्तानो, आज आपण चित्र वाचन करणार आहोत. बाजारात जाणार आहोत बरं का मुलांनो? आपण आज गावाच्या आठवडी बाजारात जाणार आहोत. मी आठवडी बाजारातल्या सर्व व्यावसायिकांची तुमच्याशी ओळख करून देणार आहे. शांतपणे सर्व दुकानं पाहायची, त्यानंतर मी तुम्हाला बाजारात फेरफटका मारण्यासाठी काही वेळ देणार आहे. तर आपण आज कुंदापूरच्या आठवडी बाजारामध्ये जाणार आहोत. पहा मुलांना, चित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या बाजारामध्ये फळभाज्यांची दुकानं दिसत आहेत की नाही. काही लोक फळभाज्या विकत आहेत, तर काही जण पिशव्या घेऊन आलेले आहेत विकत घेण्यासाठी. या दोन मुली शाळेतून घरी परत निघालेल्या आहेत. एक मुलगा कुंभाराकडे गेलेला आहे. कुंभार काय करतो मुलांना? मातीपासून मडकी घडवतो. आपण घरात डेरा वापरतो की नाही पाणी पिण्यासाठी? तर खाली जर पाहिलं तर कपड्याचं दुकान आहे. आता इथं दीपक किराणा दुकान आहे. तुमच्या घराजवळ असतं की नाही किराणा दुकान? किराणा दुकानामध्ये साखर, गूळ, शेंगा, मीठ, पीठ, दाणे यांसारख्या गोष्टी आपले आई वडील घेऊन येत असतात. तुम्ही जाता की नाही? यानंतर इथं जर पाहिलं तर इथं एक दुकान आहे. तिथं बऱ्याच गोष्टी लाकडाच्या दिसत आहेत. पहा, तो माणूस लाकडाच्या वस्तू बनवतोय, तो सुतार आहे. आता तुमचा आवडता विभाग इथं आहे बघा. तुम्ही ओली भेळ खाता, आईस्क्रीम खाता, हो की नाही? भेळ खायला आवडतं की नाही तुम्हाला? हो, आईस्क्रीम खायला पण आवडतं. तर ओल्या भेळीसाठी आणि आईस्क्रीमसाठी सुद्धा इथं दुकानं आहेत. मुलांना आता मी तुम्हाला थोडा वेळ बाजारामध्ये फिरण्यासाठी सोडणार आहे, आणि तुम्ही फेरफटका मारायचा आहे आणि पुन्हा इथं माझ्या जवळ जमायचं आहे. त्यानंतर आपण आपल्या शाळेत परत जाणार आहोत. तर कसा काय वाटला चित्र वाचनाचा? कुंभार मातीची मडकी घडवतो, सुतार लाकडी वस्तू तयार करतो, किराणा दुकानामध्ये आपला रोजचा जो माल असतो की नाही तो विकायला येतो, शिंपी कपडे शिवून देतो, फुलमाळी फुलाचे हार तयार करतो. आठवडी बाजारामध्ये वेगवेगळ्या भागातले लोक गावामध्ये येतात आणि आपला माल विकतात. काही लोक माल खरेदी करतात, तर काही माल विकण्यासाठी आलेले असतात. गावातील लोक आठवड्याचा पूर्ण बाजार या आठवडी बाजारात करतात.